वारंवार लागत असेल दृष्ट तर अवश्य करा हे उपाय, वाईट शक्ती राहील कोसो दूर। अनेक वेळा असं घडतं की करिअरमध्ये खूप मेहनत करूनही तुम्हाला चांगले परिणाम मिळत नाहीत किंवा तुमचे अभ्यासात मन लागत नाही। घरात कलह आणि वाद निर्माण होतात, घरात शांततेचं वातावरण नसतं आणि प्रत्येक वेळी कोणाची तरी तब्येत बिघडते। हे सर्व दृष्ट लागण्याने म्हणजेच निगेटिव्ह एनर्जी देखील होऊ शकते। वाईट दृष्टीपासून मुक्ती मिळवण्यासाठी कोणते उपाय करू शकतात ते जाणून घेऊया। प्राचीन काळापासून लोक वाईट दृष्ट दूर करण्यासाठी अनेक मार्गांनी प्रयत्न करीत आहेत। आता आपण काही सोपे उपाय जाणून घेणार आहोत। वाईट दृष्ट दूर करण्यासाठी उपाय, तांब्याच्या भांड्यात पाणी आणि ताजी फुले टाका आणि वाईट नजरेने प्रभावित व्यक्तीच्या डोक्यावरून 11 वेळा काढून टाका, त्यानंतर ते पाणी झाडाखाली टाकून द्या। तर दुसरा उपाय असा आहे की वाईट नजरेपासून मुक्त होण्यासाठी थोडेसे खडे मीठ घ्या आणि ते मीठ 7 वेळा डोक्यावरून फिरवून काढा, नंतर ते 1 ग्लास पाण्यात टाका, त्यानंतर ते फेकून द्या। तिसरा उपाय असा की जर तुमची जेवणावरून वासना उडाली असेल तर चिंचेच्या 3 बिया घ्या आणि 7 वेळा डोक्यावरून काढा, त्यानंतर त्या जाळून टाका। चौथा उपाय असा की कोरड्या लाल मिरच्या डोक्यावरून 7 वेळा काढा, नंतर जाळून टाका। पाचवा उपाय असा की हातात किंवा पायात काळा धागा बांधल्याने वाईट नजरेपासून मुक्ती मिळते। सहावा उपाय असा की हनुमान चालीसा आणि बजरंग बाण यांचे जप केल्यानेही वाईट नजर टाळता येते। सातवा उपाय असा की वाईट नजर टाळण्यासाठी पंचमुखी किंवा हनुमानजींचे लॉकेट घाला। मुलांवर नकारात्मक शक्तीचा प्रभाव लवकर पडतो कारण त्यांचे मन मस्तिष्क मोठ्या लोकांच्या तुलनेत खूप कुमकुमत असते। जर एखाद्या व्यक्तीने लहान मुलाकडे एकटक पाहिले तर ते मूल रडू लागतं। दृष्ट लागल्यानंतर मुलांमध्ये विविध बदल दिसून येतात। उदाहरणार्थ एखाद्या मुलाला दृष्ट लागली तर ते मूल रडू लागतं, त्याचे शरीर तापाने फणफणते, चिडचिड करणे, इतर गोष्टी दिसून येतात। तर काही सोपे उपाय करून मुलांच्या या समस्या दूर केल्या जाऊ शकतात। तुमच्या मुलाला वारंवार दृष्ट लागत असेल तर मंगळवारी एका चांदीच्या ताबीतमध्ये हनुमानाच्या मूर्तीवरील शेंदूर भरून घ्यावा। हे ताबीत काळ्या दोऱ्यात बांधून मुलाच्या गळ्यात घालावे। मुलाला अंधाराची किंवा एकटे कुठे जाण्याची भीती वाटत असेल तर शुक्ल पक्षातील एखाद्या मंगळवारी हनुमान चालीसाचं पुस्तक हनुमान मंदिरात अर्पण करा। त्यानंतर हनुमानाच्या उजव्या खांद्यावरील शेंदुराने मुलाला टिळा लावून लाल आसनावर बसून हनुमान चालीसाचे 11 पाठ करावेत। या उपायाने मुलांची भीती दूर होते। श्री स्वामी सेवा।